नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, इंडिपेंडेंट इंटिग्रेशन एक्सरसाइज 3.2a मधला आपला 13वा प्रॉब्लेम 13 प्रॉब्लेम नंबर 13 चालू आहे. तो बघ, सोपा साधा आहे पण महत्त्वाचं इंटिग्रेशनचं प्रॉब्लेम आहे. तर याचं सोल्यूशन पाहून घ्या, कसं लिहायचं आहे. बा तो सोल्यूशन सांगत आहोत. इथं लिहायचं आय बरोबर आय म्हणजे इंटिग्रेशन अंडर रूट टॅन एक्स असं अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स. बस साधा सिंपल विचार करायचा. बघा, इथं टॅन आहे. इथं जर टॅन असता तर कटला असता काहीतरी झालं असतं. तर बा ह्याले टॅन मध्ये डिनॉमिनेटरला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर बा ह्या न्यूमरेटर मध्ये टॅन आहे म्हणून मी डिनॉमिनेटरले पण टॅन मध्ये कन्वर्ट करतो. तर बा कसं करता येते, सिम्पल साधा विचार करायचा, काही टेन्शन घेण्याचं कामच नाही. टॅन एक्स तर बा ह्या साईन एक्स आहे. साइन एक्स भागिले कॉस एक्स म्हणजे होते टॅन एक्स. तर याने कॉस न भागूनच टाकतो. ह्या वाला तो जसच्या न तसा. तर आता तुम्हाला माहित आहे बाका, ह्या दिन आहे ना, कॉस न भागलं तर कॉस न गुणा लागल. बाका एक जास्तीचा घेतला इथं तर बा ह्या वाला जास्तीचा घेतला तर याने कॉस न गुणलं तर ह्या होईल कॉस स्क्वेअर डी एक्स. पहा ना, हा एक ना हा एक कटला म्हणजे आपली सेटिंग बरोबर आहे. फायदा माहित आहे काय झाला. इथं काहीच नाही म्हणजे एक. तर बा आपल्या डोक्यात कसं आलं पाहिजे, अंडर रूट ह्या वरचा टॅन एक्स असं अपॉन साइन भागिले कॉस म्हणजे झाला टॅन असा. आणि बा आता मनात आलं पाहिजे का वन अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय झालं रे बा, तर सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स. आता तुम्ही शिकले बा का अंडर रूट लक्षात ठेवा ए अपॉन ए. तर बा ह्यान ह्या कट्टेन वन अपॉन अंडर रूट ए राहते. बस एवढं बेसिक माहित पाहिजे. मग आता एवढं तुमच्या मनात आलं कसं असं कसं होते तर ते सांगून देतो बा. काही हार्ड अँड फास्ट नाही अंडर रूट ए अपॉन ए. तुम्ही भक्कम डाव सांगलं बा का, एक जर असला तर याला आहे ना दोन वेळा लिहायचं असलं तर स्क्वेअर रूट मध्ये लिहायला लागते. वरचं जशान तसं अंडर रूट ए इंटू अंडर रूट ए. हा आतमध्ये गेला तर ए स्क्वेअर होईल, स्क्वेअर ना स्क्वेअर रूट कटल म्हणजे ह्या न ह्या कटला ना वन अपॉन अंडर रूट ए राहते. तर मी इथं थेस करत आहो बा, ह्या न ह्या कटला म्हणजे खाली वन अपॉन लक्षात ठेवा. इथं आला टॅन एक्स, ह्यानं ह्या कटला म्हणजे यक राहिला. समजते का? तर बा एवढं जर झालं असन तर बा याले अंडर रूट मध्ये टाका लागल. कारण नियम ह्या आहे बा, अंडर रूट ए अपॉन ए इज इक्वल टू वन अपॉन अंडर रूट ए. ह्या वाला जशान तसा सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स. एवढी भांगड करण्याचा फायदा काय झाला का, जर आपण पुट केलं टॅन एक्स इज इक्वल टू टी तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह होते सेक्स स्क्वेअर. झालं आपलं सेट, ह्या झाला फंक्शन, हे झालं त्याचं डेरिव्हेटिव्ह. आणि म्हणून इथं याचं पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी, टॅन एक्स इज इक्वल टू टी. इथं याचं डिफरन्शिएट बोथ साईड, डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बा टॅनचा डेरिव्हेटिव्ह होतो सेक्स स्क्वेअर. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर आणि टीचा डेरिव्हेटिव्ह होईल डी टी अपॉन डी एक्स. ह्या डी एक्स इकडं गेला तर सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी असं. तर बा विचार करा, एवढ्या पदाच्या ऐवजी लिहायचं डी टी आणि याच्या ऐवजी लिहायचं टी. आणि म्हणून मी इथं लिहून राहिलो. बरोबर लक्ष देता का बा, लक्षात ठेवा आय इज इक्वल टू इंटिग्रल वन अपॉन अंडर रूट टी असं. आणि याच्या ऐवजी लिहायचं डी टी. बस आपला विषय संपला. तर याने सोडवायचं कसं, तर व्हायस सोपं आहे. हा अंडर रूट आहे तर याच्या ऐवजी इथं हाफ लिहा, याने वर्त घ्या. तर वर्त घेतला हा प्लस आहे, वर घेतलं तर होईल मायनस इंटिग्रल टी टू दी पॉवर मायनस हाफ डी टी.
शिकवलं बा का डोक्यावर जेवढं असेल तर इंटिग्रेशनचं म्हणणं आहे का त्याच्यात एक मिळवान तेवढंच खाली लिहा. बस एवढं आपल्याला माहित पाहिजे. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला शेवटीच वापरायचा आहे. हे तर नुसती लहानपणापासूनची सेटिंग. तर इथं लिहायचं मायनस हाफ, याच्यात एक मिळवायचा तेवढंच खाली लिहायचं प्लस सी लिहायचं. बोला मग आता एवढं जर झालं असं तर बा फळ्याकडं कसं सांगत हाव का बा याले एक म्हणते याले अर्धा म्हणते. एक मधून अर्धा गेला तर अर्धा राहिला, एक मधून अर्धा गेला तर अर्धा राहिला प्लस सी भागिले उलट गुणिले ह्या जाईल वर्त. तर इथं दोन टीचा घात हाफ प्लस सी. तर इथं दोन हाफ लिहिल्या जात नाही, अंडर रूट टी प्लस सी. आणि आता टी ची व्हॅल्यू काय आहे बा, तर आपण लिहिलं पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी, म्हणजे टी च्या ऐवजी इथं लिहायचं टॅन एक्स. तर इथं झाला अंडर रूट टॅन एक्स प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. लवकर बोला समजलं का नाही. एफ झाला दुसरा पाय. याले सोडवायचं असं तर याचं सोल्युशन सांगून राहिलो. काय लिहायचं बा, तर आय इज इक्वल टू इंटिग्रल एक्स मायनस वन होल स्क्वेअर. लक्षात ठेवा होल स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वन होल स्क्वेअर डी. टेन्शन घेण्याचं कामच नाही. एक लहानचं मंत्र शिकवलं होतं का बा, छेदाले पाहायचं अंशाले सजवायचं, डिनॉमिनेटरले पाहायचं न्यूमरेटरले सजवायचं. याला छेद म्हणतात खालच्याले, वरच्याले अंश म्हणतात मराठीत. तर बस एवढं मंत्र लक्षात ठेवा का बा, छेदाले पान अंशाले सजवा. तर बा काहीच टेन्शन घेण्याचं काम नाही. ह्या एक्स मायनस एक चा वर्ग एक्स मायनस वन होल स्क्वेअर. याने कसं सोडवायचं, एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन. आठव्या वर्गापासून चालू आहे हा ए मायनस बी होल स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वन होल स्क्वेअर डी. तर बा मी काय करणार आहो, तर बा छेदाले पाहणारा अंशाले सजवणार आहो, डिनॉमिनेटरले पाहणार आहो न्यूमरेटरले सजवणार आहो. इथं एक्स स्क्वेअर प्लस वन आहे, तर बा मी वर्त हा एक्स स्क्वेअर आणि हा प्लस वन घेतो. म्हणजे माव आलं बरोबर जुळलं. ह्या झाला एक्स स्क्वेअर प्लस वन, हा झाला मायनस टू एक्स अपॉन काय रे बा, तर एक्स स्क्वेअर प्लस वन होल स्क्वेअर डी. एफ झालं ना, डिनॉमिनेटरले पाहिलं आणि न्युमरेटरले सजवलं. याच्या खाली मायनस याच्या खाली, तर कसं मांडता येते, आय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वन याच्या खाली एक्स स्क्वेअर प्लस वन होल स्क्वेअर मायनस टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वन होल स्क्वेअर डी एक्स. ह्या एक आणि ह्या एक कटला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या इंटिग्रेशन ह्यालाही लागल, हे वालं ह्यालाही लागल. तर बा इंटिग्रल वर्त काहीच नाही म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वन. लक्षात ठेवा डी एक्स मायनस इंटिग्रल टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वन होल स्क्वेअर डी एक्स. वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वन स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. वन अपॉन आहे ना इंटिग्रल वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वन इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स. तर बा याचं डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे, पाठ करा फॉर्म्युले. तर बा टॅन इनव्हर्स एक्स मायनस याले कसं सोडवायचं, तर सध्या तर हे असंच लिहायचं टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वन होल स्क्वेअर डी एफ. याने पहिलं इंटिग्रेशन म्हणतात, याला सेकंड इंटिग्रल म्हणतात. तर मग इथं पुट करायचं एक्स स्क्वेअर प्लस वन इज इक्वल टू टी. तुम्ही म्हणसान का सर तुम्हाला पाठ असं माहीत, बिलकुल नाही. क्लिअर कट दिसते, एक्स वर्गचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर दोन एक्स हा प्लस वन आहे, म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो. म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह कुठं आहे बा, तू न्यूमरेटर मध्ये. बस म्हणजे मा ह्याने हा फंक्शन झाला आणि हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. तर आपला नियम आहे फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असला तर पुट करा लागते. तर मी एक्स स्क्वेअर प्लस वन बरोबर टी पुट करणार.
म्हणजे बा तुमची नजर पडल्याबरोबर मनातल्या मनात डेरिव्हेटिव्ह घ्या तर बा तुम्हाला पटकन सुचल तर बा कसं सोडवता येते लिहा लागल का पुट एक्स स्क्वेअर प्लस वन इज इक्वल टू टी इन दी सेकंड इंटीग्रल लिहितल्याचं पुट एक्स स्क्वेअर प्लस वन इज इक्वल टू टी इन दी सेकंड इंटीग्रल सेकंड इंटीग्रल बस मग आता एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवाच हो ठीक आहे तर याचा आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस वन इज इक्वल टू टी इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स तर एक्स वर्गाचा डेरिव्हेटिव्ह दोन एक्स वन म्हणजे कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो गेला तो बा इज इक्वल टू डी टी अपॉन डी एक्स हा डी एक्स इकडे हाकला तर टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी बोल बा मग आता एवढं जर झालं असेल तर ह्या दोन एक्स न डी एक्स याच्या ऐवजी डी टी भराचं आणि याच्या ऐवजी भराचं टी म्हणजे आपलं सुटून गेलं म्हणून इथं लिहायचं आय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स मायनस इंटीग्रल वन अपॉन असं एवढ्या पदाच्या ऐवजी टी आणि याचा वर्ग आणि लक्षात ठेवा टू एक्स डी एक्स टू एक्स डी एक्स च्या ऐवजी भराचं डी टी बोल ठीक आहे मग आता एवढं जर झालं असेल तर थोडस आठवण करून देतो फॉर्म्युला विसरले असेल तर बा लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण शिकलो तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वन अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉन एक्स असा आहे तर बा शिकवलं बघा डेरिव्हेटिव्हचा वैरी इंटिग्रेशन असते याच जर इंटिग्रेशन घेतलं आपण तर या इंटिग्रेशन साठी डी एक्स तर ह्या डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन करते वन अपॉन एक्स इज इक्वल टू हा मायनस बाहेर निघल वन अपॉन एक्स स्क्वेअर डी एफ हा मायनस जर इकडं हाकलला तर मायनस वन अपॉन एक्स इज इक्वल टू इंटिग्रल वन अपॉन एक्स स्क्वेअर डी एक्स तर मग हे आपल्याला सेट झालं पाहिजे तर मग लक्षात ठेवा इंटिग्रल वन अपॉन एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉन एक्स अहो इथं एक्सच्या ऐवजी टी आहे तर मग याचं इंटिग्रेशन काय येणार आहे तर मायनस वन अपॉन टी बस हे झालं हे ज्याला बेसिक क्लिअर आहे तो धावते तर मग डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लय ताकदीनं शिकवलं तुम्हाला तर मग तुम्ही लक्षात घ्या चांगले करसान तर बढिया होईल तर आत्ता तुम्हाला आयडिया क्लिअर झाली तर मग टॅन इनवर्स एक्स हा मायनस आणि इंटिग्रल वन अपॉन टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन टी तर मायनस वन अपॉन टी प्लस सी लिहा इथं लिहायचं आय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स मायनस मायनस प्लस वन अपॉन टी प्लस सी तर मग आता एवढं जर झालं असल तर या टीच्या ऐवजी किंमत भरून टाका एक्स स्क्वेअर प्लस वन तर इथं लिहायचं आय इज इक्वल टू टॅन इनवर्स x plus x square plus 1 plus c tan inverse x plus 1 upon t i तर मग इथं फक्त तुम्हाला लिहायला लागल वन अपॉन लक्षात ठेवा लहानशी मिस्टेक चालत नाही टीच्या ऐवजी लिहायला लागल एक्स स्क्वेअर प्लस वन किंवा वन प्लस एक्स स्क्वेअर तर इथं लिहायचं वन प्लस एक्स स्क्वेअर या तुमचा फायनल आन्सर पहा मग मित्रो नंबर 15 टू साइन एक्स कॉस एक्स अपॉन थ्री कॉस स्क्वेअर एक्स प्लस फोर साइन स्क्वेअर एक्स तर बा याने सोडवताना काहीच नाही याचं सोल्युशन पाहून घ्या फारच सोपं साधा आहे आय इज इक्वल टू इंटीग्रल टू साइन एक्स कॉस एक्स अपॉन थ्री कॉस स्क्वेअर एक्स प्लस फोर साइन स्क्वेअर एक्स डी एक्स झालं आणि नेहमी लक्षात ठेवा तो एक फंक्शन असते आणि एक त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं तर करायचं काय आहे नुसतं बसून नाही राहायचं पट्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन पाहायचं नेहमी लक्षात ठेवा जे मोठं पद असेल ना त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या तो साधारणतः फंक्शन असतो बस हे एक ट्रिक आहे ओळखण्याची
तर मग हा डिनॉमिनेटर आहे ना याच्या तुलनेमध्ये मोठा कठीण आणि मोठा वाटते. तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्या ना तर तुम्हाला दिसत बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ आहे ना 3 cos² x लिहिण्याची पद्धत पाहून घ्या 4 sin² x इक्वल हा आहे ना. आता मग ह्या डेरिव्हेटिव्ह यालाही लागल ह्या डेरिव्हेटिव्ह यालाही लागल म्हणजे ह्या खाली उतरते. पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 3 2 6 असं आहे ना cos x डोक्यावर एक न कमी होते इथं 2 आहे म्हणजे इथं राहील 1 आणि 1 लिहिल्याचा. आता मित्रो तुम्हीच विचार करा का कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला रे तर आपण घेतला घाताचा डेरिव्हेटिव्ह कॉसचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर मग कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असं झाला. आता ह्या खाली उतरते म्हणजे 4 2 8 तर मग प्लस ह्या झाला 8 sin x असं डोक्यावर एक न कमी पण एक लिहिल्या जात नाही. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला रे आपण तर घाताचा डेरिव्हेटिव्ह घेतला साइनचा घेतला नाही तर साइनचा साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स तर ह्या झाला तुमचा कॉस एक्स असं बोल. आता क्लियर कट दिसते का 8 sin x cos x आहे ना मायनस 6 sin x cos x एवढं तर समजलं पाहिजे. तर हे 8 sin x cos x मधून 6 sin x cos x गेले तर बा राहिले किती बा तर 2 sin x cos x असं तर पाहून घ्या 2 sin x cos x तर बा जर आपण याच्या ऐवजी पुट केलं टी तर बा इथं आहे ना ह्या झाला फंक्शन ह्या झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह क्लिअर कट असं दाखवायचं. इतर याचं पुट आता गणित चालू करायचं पुट 3 cos² x प्लस 4 sin² x इक्वल टू टी असं ठीक आहे. मग आता इतर याचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू काय रे बात x तुम्हा लक्षात घ्या याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर इथं याचं डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 cos² x प्लस 4 sin² x इक्वल टू dt/dx तर एवढ्याचा डेरिव्हेटिव्ह काढून ठेवला 2 sin x cos x तर बा 2 sin x cos x इक्वल टू dt/dx ह्या तिकडं गेला तर बा 2 sin x cos x dx इक्वल टू dt पाहून घ्या मित्र 2 sin x cos x dx एवढ्याच्या ऐवजी आला dt आणि एवढ्याच्या ऐवजी भराचं टी तर मग i = ∫1/ एवढ्याच्या ऐवजी टी आणि या पद न ह्या dx तर याच्या ऐवजी dt तर मग 1/x तो इंटिग्रेशन log x तर याचं उत्तर होणार आहे i = log t + c तर i = log t ची व्हॅल्यू पाहून घ्या तर t ची व्हॅल्यू एवढी आहे 3 cos² x + 4 sin² x ठीक आहे प्लस सी तर इथं याचं प्लस सी हे झालं तुमचं 15 बोला. एवढं जर समजलं असं तर बढिया होती. आता ह्या वाला प्रॉब्लेम पाहून घ्या. हा वाला प्रॉब्लेम मात्र फारच महत्त्वाचा आहे तर मग याने कसं सोडवायचं परीक्षेमध्ये येणार प्रॉब्लेम आहे 1/√x + √x³ dx आहे ना बरोबरच्या खाली बरोबर इंटिग्रल 1/√x प्लस हा एक्स क्यूब कसा मांडता येते x² × x ह्या dx असं तर बा बरोबरच्या खाली बरोबर इंटिग्रल 1/√x वर्गन वर्गमूळ कटला म्हणजे x² स्क्वेअर रूट होते x हा x न ह्या जशान तसा dx
मित्रो इथं अंडर रूट x इथं अंडर रूट x म्हणजे अंडर रूट x कॉमन निघते तर बा इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट x कॉमन निघला तर 1 + x dx एवढं तयार झालं मग आता एवढं जर तयार झालं असेल तर थोडंसं याने मेकअप करायचं काऊन मेकअप करायचं तर थे सांगतो का इथं 1 अपॉन अंडर रूट x आहे इथं जर अंडर रूट x असता तर अंडर रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट x संख्येले महत्व नाही ते कशी संख्या सेट होते त्याची तर काळजीच करू नका आ 1 अपॉन अंडर रूट x दिसून राहिला इथं जर अंडर रूट x असता तर अंडर रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट x म्हणजे 1 अपॉन अंडर रूट x आपल्याला सापडला असता आणि या कारणास्तव याने थोडंसं मेकअप करून टाका तर बस बढिया जमून जाते 1 प्लस हा x आहे याने अंडर रूट मध्ये टाकून द्या आणि इथं स्क्वेअर लिया कारण स्क्वेअर न स्क्वेअर रूट कटला आणि ह्या पूर्ण ब्रॅकेट असं झालं आपलं सेटिंग या अंडर रूट x च्या ऐवजी ठेवाचं पुट t तर इथं स्पष्ट लिहायचं पुट अंडर रूट x इज इक्वल टू t इथं लिहायचं डिफरेंशिएट बोथ साइड ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू x असं तर अंडर रूट x आहे तर याचा डेरिव्हेटिव्ह होतो 1 अपॉन 2 अंडर रूट x बरोबर dt अपॉन dx मित्र ह्या दोन तिकडं हाकला था खालचा वर जाईल या खालचा इकडं येईल म्हणजे कसं मानता येते इथं लिहून राहील हा इकडं आला म्हणजे 1 अपॉन अंडर रूट x ह्या वाला 1 अपॉन अंडर रूट x ह्या dx इकडं हाकलला तर ह्या दोन तिकडं हाकला तर 2 dt असं पाय मग डोळ्यानं 1 अपॉन अंडर रूट x ह्या dx तर याच्या ऐवजी लिहायचं आहे 2 dt झालं आपलं सेट तर याले कसं मानून राहिलो बा तर I इज इक्वल टू इंटिग्रल असं ह्या 1 प्लस अंडर रूट x च्या ऐवजी t असं याचा वर्ग आणि ह्या 1 अपॉन अंडर रूट x न dx याच्या ऐवजी 2 dt हा कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशन मधून बाहेर पडते म्हणजे ह्या दोन आणि याले मांडताना मी असा लिहितो का बिघडते t स्क्वेअर प्लस 1 प्लस t स्क्वेअर लिहा का t स्क्वेअर प्लस 1 फायदा माहित आहे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1 अपॉन x स्क्वेअर प्लस इंटिग्रल 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू टॅन इनव्हर्स x तर याचं इथं t आहे तर याचं उत्तर होईल 2 टॅन इनव्हर्स t प्लस c तर I इज इक्वल टू 2 टॅन इनव्हर्स t च्या ऐवजी पुट करायचं अंडर रूट x तर इथं लिहायचं अंडर रूट x प्लस c फारच महत्वाचा प्रॉब्लेम आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवा मला वाटते तुमचा हा 16वा प्रॉब्लेम आहे ठीक आहे 17वा पहा मग मित्रो काय सांगत आहे प्रॉब्लेम नंबर 17 सोपा साधा आहे कसं सोडवायचं बात थेस पद्धत आहे सोल्यूशन इथं लिहायचं आय इक्वल टू इंटिग्रल 10 x^9 प्लस 10 x log 10 असं अपॉन 10 x + x^10 आणि इथं लिहायचं dx सरळ याचा डेरिव्हेटिव्ह घ्या आता बस डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर साधारणतः सुटूनच जाते बस एवढं लक्षात ठेवायचं कसं लिहायचं बात लक्षात ठेवा सरळ आता काय वाढवता इथं लिहायचं पुट 10 x + x^10 इक्वल टू t इथं लिहायचं डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t असं तर मग एवढं जर झालं असल तर मग फळ्याकडं थोडस पाच इथं खाली लिहून राहिलो विथ रिस्पेक्ट टू t असं तर मग 10 x
तो मा a to the power x चा डेरिवेटिव काय होते रे तो मा a to the power x न इथ जो असतो त्याले लागते log बस तो मा इथ 10 to the power x आहे तर याचा डेरिवेटिव होईल 10 to the power x न या 10 ले लागल log एवढं सिंपल साधा आहे प्लस हे तो बोगस आहे घात खाली उतरते डोक्यावर x न कमी म्हणजे झाले 9 आणि x चा डेरिवेटिव x तिथे लिहिला जात नाही असं तर t चा डेरिवेटिव dt / dx बस एवढा आपल्याला करायचा आहे मग आता एवढं जर झालं असेल मित्र हो तर मग तुमच्या लक्षात कसं आलं पाहिजे तर काहीच नाही या dx ले इकडे हाकलाच तर कसं मानता येते 10 to the power x into log 10 10 to the power x into log 10 as plus 10 x to the power 9 as dx is equal to dt as मग आता एवढं जर झालं असेल तर पाहूया 10 x to the power 9 as 10 x to the power 10 x to the power 9 हे पाय as प्लस हे प्लस 10 टू द पावर x 10 टू द पावर x log 10 इनटू dx इनटू d म्हणजे एवढ्या पदाच्या ऐवजी भरायचा आहे आपल्याला t सॉरी dt आणि एवढ्या पदाच्या ऐवजी d तर बा इतर देयरफॉर i इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन याच्या ऐवजी भरायचं t आणि एवढ्याच्या ऐवजी भरायचं dt असं बोल बा 1 / x तो इंटिग्रेशन आहे ना तर log x 1 / t च काय होणार आहे तर log t + c तर इथे log t ची व्हॅल्यू भरून टाकायची तर बा t ची व्हॅल्यू काय आहे तर बा 10 टू द पावर x + x टू द पावर 10 + c हे झालं तुमचं 17 ठीक आहे पा 18 तर याले कसं सोडवायचं तर एवढी जागा सुटली तर मा इथूनच लिहिणं सुरू करतो म्हणजे जागेने कमी राहणार नाही असं तर मा सोल्यूशन पाहून घ्या याचं सोल्यूशन इथे लिहायचं i इंटिग्रल x टू द पावर n -1 / √1 4 x टू द पावर n dx बस हे जे आतला आहे त्याच्या ऐवजी पुट करायचं पुट 1 4 x टू द पावर n इक्वल टू t जमलं सरळ लिहायचं डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x तर मग 1 चा डेरिवेटिव 0 ठीक आहे हा 4 कॉमन निघाल ठीक आहे नाही समजत आहे बर तर बा डेरिवेटिव ऑफ अस 1 4 x टू द पावर n इक्वल टू t चा डेरिवेटिव dt / dx आता पहा ना हो मित्र हा कॉन्स्टंट आहे तर कॉन्स्टंट चा डेरिवेटिव 0 गेला मग आता लक्षात घ्या हा तर गेला आणि डेरिवेटिव मधून कॉन्स्टंट बाहेर पडतो म्हणजे 4 बाहेर पडल डेरिवेटिव ऑफ काय रे बात x टू द पावर n इक्वल टू dt / dx एक स्टेप जास्त होईल पण तुम्हाला क्लियर होईल आता नियम काय मात घात खाली उतरते डोक्यावर x न कमी होते तर या 4 घात खाली उतरला आणि डोक्यावर x न कमी असं बोला कोणाचा घेतला तर घाताचा घेतला x चा घेतला नाही तर x चा डेरिवेटिव 1 आणि 1 चा परिणाम होत नाही म्हणून तो लिहिला जात नाही आता या dx ने इकडे हाकलाच तर बा आलं काय रे बा तर dt आता विचार कसा करायचा तर बा फक्त इथे x टू द पावर n -1 dx आहे x टू द पावर n -1 dx म्हणजे एवढं जास्त आहे जेवढं जास्त असन त्याने तिकडे हाकला तर बा आपल्याला पाहिजे तसं भेटला असा भेटला पाय 4n इकडे हाकललं तर dt / 4n झालं बा आपलं बढिया सेट
एवढं जर झालं असं तर पाम मी कसा मांडून राहिलो तर मग आय इक्वल टू इंटिग्रल मन लावून आहे का एवढ्या पदाच्या ऐवजी टी आणि एवढ्या ह्या पदाच्या ऐवजी डी टी अपॉन फोर एल तर मग इथं लिहायचं वन अपॉन अंडर रूट या पदाच्या ऐवजी टी अस आणि या एवढ्या पदाच्या ऐवजी डी टी अपॉन फोर एन बोल बा फोर एन हा कॉन्स्टंट आहे बाहेर निघतो डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणून काळजीपूर्वक असं भागाकाराची लाईन असली तर वर्त काहीच नाही म्हणजे एक असं करायचं वन अपॉन अंडर रूट आहे तर याने मांडाचं टीचा घात हाफ डी टी हाफ प्लस आहे वर गेला तर मायनस तर बा इथं लिहायचं आय इज इक्वल टू वन अपॉन फोर एन इंटिग्रल टी टू दी पॉवर मायनस हाफ डी टी ठीक आहे शिकलो बा का घात असेल त्याच्यात एक मिळवान तेवढंच खाली लिहा तर इथं लिहायचं वन अपॉन फोर एन टी टू दी पॉवर मायनस हाफ प्लस वन आणि मायनस हाफ प्लस वन प्लस सी तर मग वन अपॉन फोर एन आणि टी टू दी एकातून अर्धा गेला तर अर्धा हाफ एकातून अर्धा गेला तर अर्धा प्लस सी ह्या दोन जाईन वर्तन हा हाफ आहे तर हाफच्या ऐवजी अंडरूट लिहा एक शेवटली स्टेप फोर एन हा वर्त गेला म्हणजे दोन अंडरूट टी अस प्लस सी बे दोन्ही चार टीच्या ऐवजी पुट करा तर मग टीच्या ऐवजी तर टीच्या ऐवजी हे पुट करायचं म्हणजे कसं मांडता येते वन अपॉन ट्वाईस एन अंडरूट टीच्या ऐवजी वन प्लस फोर एक्स टू दी पॉवर एन प्लस सी मित्र हे झालं तुमचं फायनल ॲन्सर पहा मग मित्र एकोणीसावा प्रॉब्लेम सांगत आहो हा प्रॉब्लेम पण फार महत्वाचा आहे सोल्युशन सांगत आहो बघा आय इज इक्वल टू इंटिग्रल टू एक्स प्लस वन असं इन टू अंडर रूट एक्स प्लस टू डी टी डी एक्स पुट करायचं एक्स प्लस टू इज इक्वल टू टी तर मग इथं लिहायचं पुट एक्स प्लस टू इज इक्वल टू याले नंबर द्यायचा वन अस सरळ डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डिफरन्शिएट डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू काय रे बात एक्स तर मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक प्लस दोन म्हणजे कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो म्हणजे गेला तर बरोबर टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स हा डी एक्स इकडे गेला तर डी एक्स बरोबर डी टी म्हणजे या डी एक्सच्या ऐवजी डी टी मला आता प्रॉब्लेम काय आहे इथं एक्स आहे ह्या तर एवढा तर गायब होईल ना त्याच्या ऐवजी टी येते या एक्सच्या ऐवजी भरायला तर बा हा आहे ना एक्स प्लस टू इज इक्वल टू टू टी आहे तर या दोनचं तिकडं करायचं पक्षांतर तर इथं लिहायचं फ्रॉम वन असं हा दोन तिकडं गेला तर बा एक्स इज इक्वल टू टी मायनस टू झालं आपलं पूर्ण सेट तर बा आय इज इक्वल टू इंटिग्रल आहे ना ह्या दोन एक्सच्या ऐवजी टी मायनस टू असं ठीक आहे एक्सच्या ऐवजी टी मायनस टू हा प्लस वन ह्या प्लस वन याले असं ब्रॅकेट करायचं अंडर रूट एक्स प्लस टूच्या ऐवजी भराचं टी आणि डी एक्सच्या ऐवजी डी टी जमलं तर बा आय इज इक्वल टू इंटिग्रल या दोन न गुणून टाका तर टू टी मायनस बे दोन्ही चार प्लस असा ब्रॅकेट आणि ह्या टी आहे तर अंडर रूट न लिहिता हाफ लिहा हे झालं सेट तर बा आय इज इक्वल टू इंटिग्रल टू टी मायनस फोर प्लस वन म्हणजे मायनस थ्री आणि ह्या टी टू दी पॉवर हाफ डी टी असं एवढं जर झालं असेल तर मा मित्र हो लक्षात ठेवा यानं याले गुणाचं यानं याले याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे या तर बा आय इज इक्वल टू इंटिग्रल टू
आयनो यानो याले बोललो तर यज्ञ अर्थ म्हणजे होते दिल कारण बेस सारखा असला तर घाटाची इंडेक्सची बेरीज होते यज्ञ अर्थ दिल तेवढा तर आलो पाहिजे डाग 12 या वर्गात हा माइनस यानो याले बोललो तर 3 टी टू दी पावर हाफ असा ब्रैकेट करान इथं लिहा टीटी एवढं जर झालं असेल तर हे इंटिग्रेशन याले लागल ना याले लागल तर मग इथं लिहून राहिलो आय इज इक्वल टू इंटिग्रल 2t 2t 3 टू दी पावर 3 बाय डीटी असं डीटी मायनस इंटिग्रल 3t 3t टू दी पावर हाफ डीटी असं मग आता ह्या वाला दोन बाहेर निघल तर बा आय इज इक्वल टू 2 इंटिग्रल टी टू दी पावर 3 बाय 2 डीटी मायनस 3 इंटिग्रल टी टू दी पावर हाफ डीटी असं मग आता एवढं जर झालं असेल तर आय इज इक्वल टू 2 असं हाय ना काय करायचं बा तर डोक्यावर एक न वाढवायचं तेवढंच खाली तर बा या झाला ठीक आहे टी तर बा दीड आहे तर दीड मध्ये एक मिळवला तर किती होते अडीच तर अडीच कसे लिहिल्या जाते 5/2 भागिले 5/2 मायनस 3 डोक्यावर अर्धा आहे एक मिळवला तर होते दीड तर आहे ना इथं 3/2 दीड म्हणजे 3/2 तर इथंही याचं 3/2 प्लस भागिले उलट गुणिले मित्रो ह्या जाईल वर्त ह्या इथं आला तर बे दोन्ही होईल 4 तर मला लक्षात ठेवा आय इज इक्वल टू बे दोन्ही 4/5 असं टी टू दी पावर 5/2 मायनस ह्या वर्त गेला पहिले तर हे न हे कटते न ह्या वर्त जाते म्हणजे मायनस 2 आहे ना टी टू दी पावर 3/2 प्लस सी असं एवढं जर झालं असल तर आय इज इक्वल टू 4/5 टी च्या ऐवजी पुट करायचं आहे तर बा काय पुट केलाय आपण एक्स प्लस 2 तर इथं लिहायचं एक्स प्लस 2 आणि याच्या डोक्यावर 5/2 मायनस टी तर बा टी च्या ऐवजी एक्स प्लस 2 तर बा एक्स प्लस 2 असा याच्या डोक्यावर 3/2 प्लस ठीक आहे हेच प्रॉब्लेम लक्षात घ्या मित्र एक्स प्लस 2 च्या ऐवजी टी स्क्वेअर पुट केला तरी सुटते काहीच अडचण नाही ठीक आहे तर मी करून दाखवतो इथं लिहायचं पुट एक्स प्लस 2 इज इक्वल टू टी स्क्वेअर सरळ लिहायचं डिफरन्शिएट बोथ साईड डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू काय रे पाहतो एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 घात खाली उतरते 2t आहे ना घाताचा डेरिव्हेटिव्ह घेतला आता टीचा तर टीचा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx ह्या dx इकडं हाकलाचा तर बा dx इज इक्वल टू 2t dt असा आता एवढं जर झालं असं मित्र होत लक्षात ठेवा याने नंबर द्यायचं 1 आणि इथं लिहायचं फ्रॉम 1 असं ठीक आहे या दोनचं तिकडं करायचं पक्षांतर एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस बस मग आता एवढं जर झालं असेल तर बस आपल्याला हेच फक्त सेट करायचं आहे तर बा इथं लिहायचं आय इज इक्वल टू इंटिग्रल ह्या दोन जशान तसा एक्सच्या ऐवजी लिहायचं टी स्क्वेअर मायनस 2 ठीक आहे प्लस असं एक्सच्या ऐवजी टी स्क्वेअर मायनस 2 प्लस हा 1 तर ह्या 1 असा ब्रॅकेट करा इथं लिहायचं अंडर रूट एक्स प्लस 2 च्या ऐवजी भराचं टी स्क्वेअर असं आणि डीएक्स च्या ऐवजी तर dx च्या ऐवजी 2t आणि या dt I इज इक्वल टू इंटिग्रल या दोन न गुणलं तर 2t स्क्वेअर मायनस बे दोन्ही 4 प्लस 1 असं आहे ना वर्ग न वर्गमूळ कटला तर इथं आला t इंटू 2t dt असं
तुम्हा एवढं जर झालं असेल तर ह्या दोन सरळ बाहेर काढा. तर ह्या दोन बाहेर काढला तर आय इज इक्वल टू, तसंही नाही केलं तर असंच ठेवा, टू टी स्क्वेअर चारातून एक गेला तर तीन असं, इन टू ह्या दोन टी इन टू टी म्हणजे टी स्क्वेअर डीटी, यानं सर्वांनी गुणून टाका. आय इज इक्वल टू बे दोन्ही चार आहे ना, दोन दोन चार म्हणजे टी चा घात चार, मायनस तीन दोन्ही सहा टी स्क्वेअर डीटी अस. बस याचं इंटिग्रेशन ना, याचं इंटिग्रेशन तर इथं लिहून राहिलो आय इज इक्वल टू इंटिग्रल फोर टी टू दी पॉवर फोर, ठीक आहे, टी टू दी पॉवर फोर डी टी मायनस इंटिग्रल सिक्स टी स्क्वेअर डी टी. तुम्हाला लक्षात द्या आय इज इक्वल टू चार बाहेर निघते, टीचा घात पाच भागिले पाच मायनस सहा टीचा क्यूब भागिले क्यूब प्लस सी असं आहे. बोल बा, मग आता एवढं जर झालं असल तर बा लक्षात द्या आय इज इक्वल टू टीच्या ऐवजी भरून टाका. काय भरणार आहे बा टीच्या ऐवजी? एक्स प्लस टू. तर इथं लिहायचं फोर बाय फाईव्ह एक्स प्लस टू टू दी पॉवर फाईव्ह अपॉन फाईव्ह मायनस सिक्स, तर बा टीच्या ऐवजी भरायचा आहे, तर टी स्क्वेअर आहे, टी स्क्वेअर आहे ना, टी नाही आहे टी स्क्वेअर आहे, तर टीच्या ऐवजी आहे ना, तर काही टेन्शन घेण्याचं कामच नाही असं. तर बा याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट, तर बा याचं स्क्वेअर घुटलं घेतलं तर टी होईल, तर याचं स्क्वेअर रूट होईल अंडर रूट एक्स प्लस टू. तो इथं लिहायचं अंडर रूट एक्स प्लस टू याच्या डोक्यावर फाईव्ह अपॉन फाईव्ह मायनस सिक्स टीच्या ऐवजी अंडर रूट एक्स प्लस टू याच्या डोक्यावर थ्री अपॉन काय पाहत थ्री म्हणजे तीन दोन्ही सरळ सहा असतो नंतर करू प्लस सी. तर मग याले अजून मांडता येते मग कसं मांडता येते आहे ना, ह्या डबल झाला इथं लिहून टाक. आय इज इक्वल टू फोर अपॉन फाईव्ह आहे ना, हा अंडर रूट मारता येते हाफ, तर बा एक्स प्लस टू च्या डोक्यावर या अंडर रूट च्या ऐवजी हाफ म्हणजे बा ह्यावर तर पाच आहे म्हणजे फाईव्ह बाय टू, तीन दोन्ही सहा म्हणजे दोन, एक्स प्लस टू च्या डोक्यावर अंडर रूट च्या ऐवजी हाफ तर थ्री बाय टू प्लस सी. तर बा मित्र हो लक्षात ठेवा, फोर बाय फाईव्ह एक्स प्लस टू टू पॉवर फाईव्ह बाय टू मायनस टू एक्स प्लस टू टू दी पॉवर थ्री बाय टू प्लस सी, हेच आपलं उत्तर आलं. ही मेथड जे आवडन ते वापरा. पहा मग मित्र, हा पण प्रॉब्लेम महत्वाचा आहे, याला सोडवताना कसं सोडवायचं आहे ते इथं लिहायचं सोल्युशन. इथं लिहायचं आय इज इक्वल टू इंटिग्रल एक्स टू दी पॉवर फाईव्ह इंटू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी. बस याच्यात पाहत ए स्क्वेअर म्हणजे कॉन्स्टंट आहे, इटा एक्स स्क्वेअर. तर बा या आहे ना, याला प्रयत्न करायचं बा अंडर रूट मध्ये पाहायचं ना, बाहेरच्या आतल्याले पाहायचं बाहेरच्या सेट करायचं. बस दोनच नियम आहे, खालच्याले पान वरच्याले सजवा, आतल्याले पान बाहेरच्याले सजवा. इथं एक्स वर्ग आहे तर याला पण एक्स वर्गच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करा, घरी सुटून जाईल. दोन गावरानी मंत्र लक्षात ठेवा, इंटिग्रेशनची ऐशी तैशी. तर बा ह्या कसा मांडता येते बा, एक्स चा घात चार इंटू एक्स चा घात एक, पाया बेस सारखा असला तर घाताची इंडेक्सची बेरीज ऍडिशन, तर चार न एक पाच म्हणजे आपलं बरोबर आहे. बरोबर ऐका, तर बढिया सांगून देतो, मोकळं करा. तर बा याले कसं मांडायचं बा, तर ह्या पाहून घ्या एक्स चा घात चार याले असं मांडता येते ना रे बा. झाला आपला एक्स वर्ग बे दोन्ही चार, हे पाहिले असं सेट केलं. तर मग ह्या वाला अंडर रूट इथं लिहून टाकतो ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, आणि ह्या वाला एक्स इथं लिहितो. का बिघडलं? ठीक आहे, आता पुट करायचं आहे ना, आतल्या बरोबर पुट करायचं, कारण त्याने आहे ना इथं सेट केलं. पुट करायचं ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी.
असं सरळ लिहायचं डिफरेंशिएट बोथ साइड, डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू काय रे बोथ एक्स. हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो प्लस एक्स वर्ग, तर घात खाली उतरते एक्स वर्गचा डेरिव्हेटिव्ह दोन एक्स बरोबर टी चा डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स. आता मित्र इथं पाहिजे तर एक्स डी एक्स आहे, या डी एक्स ने इकडं हाकला तर दोन ने इकडं हाकलाच, तर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी अपॉन टू. हे झालं एवढा सेट झाला, त्याच्या ऐवजी डी टी अपॉन टू आणि ह्याच्या ऐवजी भराचं टी राहिला याचा प्रॉब्लेम. तर टेन्शन घेण्याचं कारण नाही, याने नंबर द्यायचा वन आणि इथं लिहायचं फ्रॉम वन. या ए स्क्वेअर तर तिकडं करायचं पक्ष आहे, तर मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी मायनस ए स्क्वेअर झाला आपला सेट, है ना. काय केलं बा, तर याच इकडं पक्ष आहे, तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी मायनस ए स्क्वेअर. तर बा इथं लिहायचं म्हणून देअरफोर आय इज इक्वल टू इंटिग्रल, हा जो एक्स वर्ग आहे त्याच्या ऐवजी भराचं टी मायनस ए स्क्वेअर आणि याचा वर्ग असं अंडर रूट मध्ये एवढ्या पदाच्या ऐवजी भराचं टी असं आणि एक्स डी एक्स च्या ऐवजी भराचं डी टी अपॉन टू म्हणजे डी टी अपॉन टू. हे झालं तुमचं फायनल. आता काय करायचं बात, ह्या वाला स्क्वेअर सोडून घ्या, पहा मग आपण काय करणार आहोत. तर मग सध्या तर याने राहू द्या बाजूने, हा ना. ह्या वाला आय इज इक्वल टू अस इंटिग्रल ए मायनस बी चा वर्ग आहे, म्हणजे बा पहिल्याचा स्क्वेअर मायनस दोघांच्या गुणाकाराची दुप्पट, तर मग टू टी ए स्क्वेअर अस प्लस दुसऱ्याचा वर्ग ए स्क्वेअर चा वर्ग होईल ए चा घात चार. एवढं जर झालं असेल तर याने टाकायचं ब्रॅकेट मध्ये अंडर रूट टी आहे, तर याने लिहायचं टी चा घात हाफ इंटू ह्या वाला दोन आहे, तर इथं लिहायचं खाली आहे तर हाफ न ह्या घेती अस. तर बा सरळ ह्या हाफ बाहेर काढा, आय इज इक्वल टू हाफ बाहेर काढला तर मग काका होते कसं कसं होते, या तर बाहेर निघला, यानं याले गुणाचं, यानं याले गुणाचं, यानं याले गुणा. तर मग लक्षात ठेवाचं, यानं याले गुणलं तर दोन न अर्धा अडीच, बेस सारखे असले तर घाताची बेरीज, तर दोन न अर्धा अडीच. अडीच कशी लिहायची रे बात, फाईव्ह बाय मायनस दोन आहे ना, ह्या टी पाय याच्या डोक्यावर एक, यानं याने गुणलं तर मग पायासारखा, तर घाताची बेरीज एक न अर्धा दीड, तर मग दोन टीच्या डोक्यावर थ्री बाय टू आणि ह्या ए स्क्वेअर असा. आता काय करायचं बा, तर यानं याने गुणाचं म्हणजे एचा घात चार टी टू दी पॉवर हाफ डीटी अस. मग आता एवढं जर झालं असेल तर मग सिम्पल साधा आहे का बा, ह्या हाफ तो जशान तसा राहील असा, ह्या वाला याले लागन याले लागन याले तर एकदा लिहून टाकायचं टी चा घात फाईव्ह बाय टू डी टी मायनस, हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघते दोन ए स्क्वेअर इंटिग्रल टी टू दी पॉवर थ्री बाय टू डी टी प्लस हा कॉन्स्टंट आहे बाहेर निघला इंटिग्रल टी टू दी पॉवर हाफ डी टी. हे झालं तुमचं फायनल. आता याचं उत्तर पाहून घ्या, तर मग आय इज इक्वल टू हाफ असं, इथं काय अळीच आहे ना, आपलं इंटिग्रेशन सांगते एक मिळवान तेवढंच खाली घ्या, तर अळीच न एक होते साडेतीन, तर साडेतीन कसे लिहिल्या जाते बा, तर सातच्या अर्धे, तर इथंही लिहायचं सातच्या अर्धे आहे ना, थोडीशी गावराणी आली पाहिजे बरोबर होते. इथं दीड आहे, थ्री बाय टू समजते, दीड नाही समजत का,
तर दीड मध्ये एक मिळवला तर अडीच अडीच कशी लिहायची राहायची रे तर पाचच्या निम्मे पाचच्या अर्धे तर इथं लिहायचे 5/2 असं प्लस ए चा घात 4 इथं अर्धा आहे एक मिळवला तर झाला दीड तर मग 3/2/3/2 हे झालं फायनल तुमचं प्लस सी आता याने सोपं रूप देत बसा तर बा कसं द्यायचं या जाईन वर्त आहे ना या पण जाईन कुठं रे बात वर्त असं तर बा पाहून या आय इक्वल टू हाफ भक्कम सोडवा लागते या वर्त गेला तर बा 2/72 या वर्त गेला तर बे दोन्ही 4 होते तर बा -4 आणि ह्या 5 -4/5 a² t^5 प्लस ह्या वर्त गेला तर बा 2/3 a^4 t^3/2 प्लस सी एवढं जर झालं असं तर या दोन सर्व्याले गुणून टाका गुणलं तर काय होते तीच्या ऐवजी आपली किंमत भरायची आहे a² + x² एवढा पसारा तुम्हाला भरा लागणार आहे आता यानं जर याने गुणलं भाऊ तर 2 आणि 2 तर कटला म्हणजे बा 1/7 टीच्या ऐवजी भराचा आहे a² + x² तर मग a² + x² याच्या डोक्यावर 7/2 असं या हाफने याले गुणलं तर बे दोन्ही 4 तर इथं यात 2/5 असं a² t^ ऐवजी लिहा लागल a² + x² आणि याच्या डोक्यावर 5/2 प्लस असं या हाफने गुणलं तर 2 कटल म्हणजे इथं राहील 1/3 a^4 आणि टीच्या ऐवजी लिहा लागल a² + x² आणि याच्या डोक्यावर 3/2 प्लस सी मित्र हो लक्षात घ्या इथं तुमचं पुस्तकामध्ये उत्तर चुकीचं आहे तुम्ही मनसान कसं तर त्या मित्रांना पुस्तकवाल्याने या हाफनं गुणलंच नाही आहे ना इथं 4 ठेवून दिलेलं आहे तर मित्र इथं 2 येते इथं त्यानं असंच ठेवून दिलं या हाफनं गुणलं नाही त्याच्या आपल्या पुस्तकात इथं 2 दिसत तर या 2 आणि 2 कटते हे आपलं 100% ॲक्युरेट आन्सर ठीक आहे तर बा लक्षात घ्या माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर बा याने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्राले सांगा तुम्ही पण पान अभ्यासाले लागा राजे ठीक आहे आणि घंटी वाजवून टाकायची नमस्कार.